दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना मदत करणारे गौस खतीब व त्यांच्या सहकारी मित्रांनी यावर्षीही गरीब कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. खेड शहरातील 500 कुटुंबांचे 1000 रुपयांपर्यंतचे वीज बिल भरण्याचा संकल्प गौस खतीब यांनी केला होता. मुस्लिम समाजातील आपल्या सहकारी मित्रांच्या सहभागातून हा संकल्प पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आतापर्यंत 500 पैकी 107 गोरगरीब कुटुंबांची वीज देयके अर्थात वीज बिलांचा भरणा करण्यात आला आहे. आज महावितरणच्या कार्यालयात कार्यकारी अभियंता विशाल शेवतारे, उपकार्यकारी अभियंता रशीद शिकलगार, निलेश नानुटे व उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकिरण काशीद यांच्या प्रमुख उपस्थितीत गोरगरीब कुटुंबांची वीज बिल भरण्यात आले. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांच्या हस्ते वीज बिल भरलेली देयके संबंधित ग्राहकांना सुपूर्द करण्यात आले. गौस खतीब यांच्या या उपक्रमामध्ये हमीद महाडिक, शकील जसनाईक, रिफाई सर, अनिल सदरे, बशीर मुजावर, हमीद जसनाईक, इम्रान परकार यांचे सहकार्य लाभले. सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पक्षाचे खेड तालुकाध्यक्ष गौसभाई खतीब हे दरवर्षी पवित्र रमजान महिन्यात गोरगरिबांना मदत करतात. गेल्या वर्षी 500 कुटुंबांना घरगुती गॅस सिलेंडरचे वाटप केल्यानंतर यावर्षी 500 कुटुंबांचे 1000 रुपयांपर्यंतचे वीज बिल भरण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम त्यांनी राबवला आहे. या उपक्रमामध्ये सर्व धर्मातील व समाजातील गोरगरिबांना मदत केली जात असून गौस खतीब यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. ह्या पवित्र रमजान महिन्यामध्ये गेल्या वर्षी आम्ही मुस्लिम समाजातील काही तरुण एकत्र येऊन 500 कुटुंबांना सिलेंडरचं वाटप केलं होतं. ह्यावर्षी 500 कुटुंबांचं चालू लाईट बिल भरायचा आमचा विचार होता आणि त्याचं शुभारंभ आज आम्ही केलं. आज 107 लोकांची आम्ही लाईट बिल भरत आहोत आणि त्याचा शुभारंभ आम्ही आज चालू केलं. ह्या मुस्लिम समाजाच्या पवित्र रमजान महिन्यामध्ये जास्तीत जास्त लोकांना मदत करता कशी येईल त्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. कारण आमच्या मुस्लिम समाजाच्या इस्लामची शिकवण अशी आहे, शांतता आणि मदत करणे. आणि त्या अनुषंगाने आम्ही मुस्लिम समाजाचे तरुण एकत्र येऊन आम्ही हे पुण्य करण्याचं काम आम्ही करत आहोत. रमजानच्या या पवित्र महिन्यामध्ये आमचे खेड तालुका काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय गौसभाई खतीब आणि त्यांचे सर्व मुस्लिम सहकारी आमचे बांधव यांनी गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती, महापूर, फयान अशा ह्या नैसर्गिक आपत्तीमध्ये गरीब लोकांचं प्रचंड नुकसान झालं होतं. त्यावेळी त्यांनी गेल्या वर्षी ह्या गरजू लोकांना त्यांनी सिलेंडरचं वाटप केलं होतं. यावर्षी आज एक नवीन योजना आणली, जे गरजू लोक आहेत त्या गरजू लोकांना जवळजवळ त्यांनी 500 लोकांचं गेल्या वर्षी सिलेंडर वाटप केलं होतं. यावर्षी जवळजवळ 500 लोकांचं त्यांनी 1000 रुपये प्रत्येक कुटुंबाचं या ठिकाणी त्यांनी लाईट बिल भरण्याची जी योजना आखली. फक्त मुस्लिम समाजातील लोकांनाच नव्हे तर हिंदू समाजातील गरजू लोकांचीसुद्धा त्यांनी या ठिकाणी लाईट बिल भरलेली आहेत. तर या संपूर्ण टीमचं, या सर्व आमच्या मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी मी त्यांचे जाहीर आभार मानतो. धन्यवाद.